नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तीन राज्यातून मोसमी पाऊस माघारी, कोकणासह मध्य महाराष्ट्र आठ ठिकाणी काही ठिकाणी पावसाची शक्यता. तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता. कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गेल्या 24 तासात पावसाने हजेरी लावली. आगामी 48 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथून रविवारी मोसमीचा पाऊस परतला. गेल्या 24 तासामध्ये पेण, मुंबई, दोडामार्ग, मालवण, ठाणे, देवगड, कुडाळ, कानकोण, कल्याण, रोहा, सुधागड, पाली, उल्हासनगर, बेलापूर, माथेरान, पनवेल, पोलादपूर, खालापूर, उरण, वैभववाडी येथे पावसाने हजेरी लावली व ऑक्टोंबरमध्ये परतीचा मोसमी पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. तर त्यानुसार 2 ऑक्टोंबर आणि 3 ऑक्टोंबर पुणे शहरात हलक्या स्वरूपात पाऊस झाला व रविवारी दुपारनंतर काही काळ हवामान ढगाळ असताना पावसाने हजेरी लावली अशी शक्यता असताना पावसाने हुलकावणी दिली व सोमवारी 5 ऑक्टोंबर म्हणजे आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आणि विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे व परतीचा पाऊस गेल्या 6 दिवसापासून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे परतले आहे व मोसमी पाऊस परतला आहे असे असल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले व सोमवारपासून पश्चिम राजस्थान मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास वेगाने सुरू होणार आहे व पावसाने दिलेली उघडी, वाऱ्याची बदललेली दिशा व हवेतील ओलावा व आर्द्रता कमी झाल्याने मोसमी पाऊस वाये भारतातून परतला आहे व बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास वेगाने होत आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सांगायचे म्हणजे तीन राज्यातून मोसमी पाऊस माघारी झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.